आता ज्या सुट्ट्या दिल्या आहेत 5 गोष्टी ज्या आपल्याला करायच्या नाहीत त्या सांगतो. पहिली गोष्ट अशी करायची आहे की आपण आता ज्या सुट्ट्या दिल्या आहेत त्या सुट्ट्या समजून घराच्या बाहेर पडायचं नाही, सगळ्यांनी घरात राहायचं आहे. घरामध्ये ज्यांना खोकला आला आहे किंवा काही आहे तर त्यांनी नक्की मास्क लावायचा, पण घरामध्ये राहायचं आहे. दुसरं असे की आपण ह्या आपल्या ज्या श्वासोच्छ्वासाच्या इटिकेट पळायच्या, थुंकायचं नाही आहे किंवा खोकला आपण स्वतः हे करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपले जे हात आहेत ते साबणाने धुवायचे आहेत. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा साबणाने धुवा, तिथं ऑफिसमध्ये जाऊन आणि घरी आल्यानंतर साबणाने धुवा. सारखं धूत बसायची त्याला फार गरज नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो आजार आहे हा आपण कुठं ज्या सरफेसवर ठेवतो तिथून येणारा आजार आहे आणि तो साप त्याच्याकडे जातो. म्हणून आपल्या चेहऱ्याला हात लावू नका, कारण आपल्या चेहऱ्याला आपण जर हात लावला तर हा जो COVID-19 आहे हा तिथे जाऊ शकतो, कारण हार्ड सरफेसकडून त्याला सॉफ्ट सरफेसकडे जायची आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे वृद्ध आहेत, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशांच्यामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे त्यांनी ते त्या वयाच्या लोकांनी याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या आता आपल्याकडे ज्या गोष्टी आल्या आहेत की तुम्ही हे खाल्ल्याने कमी होतं, ते खाल्ल्याने कमी होतं, ते खाल्ल्याने कमी होतं, हे सर्व बंद करा. विज्ञानाने आज असं आहे की याच्यावर उपाय नक्की आहे. याच्यावर आता म्हणजे आता औषधाचा पण उपचार निघत आहे आणि यावर उपाय आहे. अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी खोट्या गोष्टी येत आहेत त्या तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्ही कराव्या, या करत असताना एकच गोष्ट तुम्ही करायची आहे ते म्हणजे की सरकारने जे काही कायदे काढलेत त्या सगळे कायदे ह्याच्यासाठी काढले. तुम्ही पाहत असाल की जे सरकार आहे ते आपण आधी ऐकायचो की अमेरिकेने असं केलं किंवा रशियाने असं केलं, तर अशा प्रकारचं ज्या प्रगत राष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडायच्या त्या प्रगत राष्ट्रामध्ये जशी काळजी घ्यायची जे आपल्या आरोग्याची, तशी काळजी आज आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात घेतली जात आहे. आणि म्हणून आपण सरकारला याचे खूप मोठे मार्क दिलेच पाहिजे, पण नागरिक म्हणून आपण त्याने जे सांगितलं आहे ते आपण केलं पाहिजे. आणि असं आपण केलं तर मला असं वाटतं आपल्याकडे काय झालं आहे की आपण फक्त आपले सगळे अधिकार वापरतो पण कर्तव्य करत नाही. पण आज आपल्या देशासाठी, आपल्या समाजबांधवासाठी कर्तव्य करायची वेळ आली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कर्तव्य करायचं आहे ते म्हणजे घरी राहायचं आहे. घरी राहिल्यानंतर मुलांना घेऊन बाहेर फिरत जायचं नाही आहे आणि आपला शेवटी 15 दिवसच राहायचं आहे. आणि 15 दिवसानंतर आता मास्क वापरा किंवा हे करू नका, ते करू नका, चिकन खाऊ नका, या सगळ्या गोष्टी आपल्या अवॉइड करायच्या आहेत. विज्ञानाची कास धरायची आहे सगळ्यांनी. आणि आपण जर विज्ञानाची कास धरली तर हा आजार आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आज स्टेज 2 आहे, तिथेच तो जाईल. आणि म्हणून आपण क्वारंटाईन करतो. तर तुम्ही सरकारला मदत करा. स्वतःहून तुम्हाला काही झालं असेल तर तुम्ही दवाखान्यात जाऊन सांगा. आणि असं केलं तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी करता येतील आणि सेकंड ह्याला आपला रोखता येईल. माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या सर्वांना माझी एकच तुमच्याकडनं अपेक्षा आहे की जसं सरकार आज धावत आहे तसं आपणही धावा आणि आपण हे सगळं बंद करूया.